नमस्कार अश्विनीस कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण महाराष्ट्रात खाल्लं जाणारं फोडणीचं वरण करणार आहे तर हे वरण तुम्ही भाताबरोबर वर खाऊ शकता आणि एकदम साधे आणि सोपी रेसिपी आहे तर मी इथे एक वाटी तूर डाळ घेतली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर या प्रकारे सोडून सोडून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे आता हे पाणी काढून टाकूयात त्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर जेवढी डाळ आहे तेवढंच येईल एवढं पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मीठ मीठ टाकल्यामुळे डाळ चांगली शिजली जाते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे हा डब्बा असाच मी कुकरमध्ये ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये मोकळी डाळ पण शिजायला टाकू शकता पण त्यामध्ये डाळ शिजवताना थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कुकरच्या बाहेर डाळ येत नाही तर याच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेतल्यात मी सहा ते सात शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली मऊ शिजते तर रवीने किंवा चमच्याने आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे मऊ करून घ्यायची आहे डाळ चांगली शिजल्यामुळे रवीची गरज लागत नाही चमच्याने चांगली मऊ होते तर मी तर डाळ घोटून घेतली आहे आपण वरंग करायला घेऊयात मी इथं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तापायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली फुटू द्यायची आहे मग यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत त्यानंतर मी ते साठ ते आठ लसणाच्या भाकड्या बारीक चिरून घेतल्यात ते यामध्ये ॲड करायच्या आहेत याच्याऐवजी तुम्ही लसूण आणि जिरे वाटून घेतले किंवा थोडेसे आबोडदोबट ठेचून घेतले तरी चालेल थोडस लसून ला लाल होऊ आहे थोडासा लाल झाला की यामध्ये कडीपत्त्याचे पाणी टाकायचे आहेत त्यानंतर मी ते एक टोमॅटो बारीक चिरून आहे तो यामध्ये ॲड करूयात आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला जर थोडंसं तिखटवरण हवं असेल तर तेलामध्ये तुम्ही थोडेसे मिरचीचे काप पण ॲड करू शकता पण फोडणीचं वरण नॉर्मली याच पद्धतीने केलं जातं तर तो टोमॅटो इथं मऊ झालेत आपण यामध्ये आता थोडीशी हळद टाकूयात डाळ शिजताना पण आपण हळद टाकलेली त्यामुळे थोडीशीच टाकायची मिक्स करून घेऊयात शिजवलेली डाळ जी आपण घोटून ठेवली होती ती ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ज्या कन्सिस्टन्सीचं वरण तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मला जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही करायचं त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकते आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आपण डाळ शिजताना पण टाकलेलं त्यामुळे थोडंसं कमी टाकायचं आहे आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे तर मी तर दोन ते तीन मिनटं वरण जे आहे ते उकळून घेतले तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम बरोबर आहे तर आपलं वरण तयार आहे आपण सर्व्ह करून घेऊयात आता तर हे वरण तुम्ही गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही मस्त लागतं महाराष्ट्रामध्ये रोज हे भाताबरोबर खाण्यासाठी बनवलं जातं एकदम साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे गरमागरम भात आणि वरण एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे दुसरा कोणताही पदार्थ याच्याबरोबर खायला लागत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू